बाराही माणसं खूप आहेत. मी कोण म्हणतात आणि कायाला विसरतात. मायाचा भक्कम त्याचा कडक सोनेरी. मायाच भक्कम नसेल तर सोनेरी कडक कधी उलटून पडेल ते सांगता येत नाही. खरं कौतुक तुमचं वापर तुमच्या कलागुणांना वाव मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही घडता शिक्षणात म्हणायचो मी ज्या वेळेस महाराष्ट्राच्या होतो तेव्हाच प्रश्न होता कळला पहिली वेरांटी कळला दुसरी वेरांटी कळला तिसरी वेरांटी का नाही प्रश्न पडायचा. बाल आमच्या शाळेत आम्ही शिकत होतो त्यावेळेस आम्हाला एवढी बुद्धी नव्हती हे विचारावं. अकृंदाय दहागवदर्शे 110 ज्याला माहिती आहे अकृंदाय दहागवदर्श काय आमच्या शिक्षकांना सुद्धा सांगता येत नाही. तिसरी वेलांटी काय हेही सांगता येत नाही. एखाद्या लहान मुलांनी प्रश्न विचारला आजची मुली इतके तयार आहे की त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जर तयार कोण पाहिजे तर शिक्षक पाहिजे. शिक्षक त्याचा चांगला माझं वाक्य आहे. अनेक ठिकाणी मी व्याख्यान जातो तेव्हा सांगतो शाळा किती चांगली आहे त्यापेक्षा मिळालेला शिक्षक किती चांगला आहे त्याच्यावर त्या विद्यार्थ्याचं भवितव्य अवलंबून. पूर्व प्राथमिक शाळेमध्ये जो विद्यार्थी घडतो तो झेंडा लावतो आणि त्याचं उदाहरण तुम्हाला सांगावं लागतं. ते खाडे कुटुंब या ठिकाणी का आलं माहितीये. खाडे कुटुंब या ठिकाणी का आलं. इथं नाळ जोडलेले नाळ त्यांची नाळ जोडलेले त्यांचे वडील आणि आई आम्हाला शिक्षक होते. मी 75 वर्षाचा आहे चांगलाच वाटत आहे. त्यांच्या आठवणी आजही आम्ही जिवंत आहेत. आम्ही जे घडलो त्यांच्यामुळे घडलो. आम्ही जे आज पुणे आहे त्यांना आमच्या शरीराला वळण त्यांनी लावलं ना. आणि त्या घटनेतून ज्यावेळेस माणसं घडतात तो शिक्षक जिवंत शेवटपर्यंत राहत असतो. आणि हे कर्तृत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही शिक्षकांनी जेवढं काम कराल जेवढा विद्यार्थी कराल तेवढा घडल्याशिवाय राहणार. आणि म्हणून मग अशी सांगितलं एक लहान मुलगा असतं बाहेर कांगोळ घालत असते आई. त्या काळामध्ये जुन्या काळातलं एक उदाहरण म्हणून सांगतो. लाल भडक साबण होता पूर्वी एक भला मोठा लाईफ बॉय. लाल भडक पोरग खटळ असतात लहान असतात तर बुद्धिवान असतात. ते आंघोळ घालत असताना त्याचे मुलं आईकडे बघत पाण्याकडे बघत साबणाकडे बघत खायसाकडे बघत. त्याला प्रश्न पडतो लाल साबण लावला आणि अंगाला पांढरा फेस झाला. आई आई लाल साबण लावलास पांढरा फेस काय झाला. आई काय करत पांढरा धीर फेस गाली गप उलट माझा आज्ञा. म्हणून मी शिक्षकाला महत्व देतो. खरा शिक्षक तो की त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. उत्तर नाही का उत्तर आहे ते शोधायला शिकलं पाहिजे. कला तिसरी वेलांची आहे का नाही तुम्ही शोधणार का कोण सांगेल मला. तुम्ही विचारलं असतं कला पहिली वेलांटी कला दुसरी वेलांटी तिसरी का नाही कोण सांगते का. घाबरायचं नाही. प्रश्न तुम्हीच उपस्थित करता आणि उत्तरही तुम्हाला द्यायला पाहिजे. जर त्या शिक विद्यार्थ्याला आलं नाही तर त्याचं उत्तर कुणी दिलं पाहिजे. तुम्हाला एखादा गणित सुटलं नाही ते कुणाकडून सोडून घेता तुम्ही कुणाकडून. बरोबर आहे. म्हणजे त्या शिक्षकाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आता हा विषय चर्चेचा नाही त्याच्यावर शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर नाही महाराष्ट्रावर मार्गदर्शक होतो काय वेळेस त्या फार महत्वाचे आहेत. कारण तुम्ही जवळ असता पण 1 2 3 4 1 2 3 4 ह्याचं वेगळं काय. मुलाला 4 पर्यंत पाडे येतात 1 2 3 4 म्हणता येतात. मग ह्याच वेगळं कोण आहे. अनेक उत्तर येतात. तुम्ही शोधायचं मला पुढच्या वेळेस तुमच्या इथं खाल्ली याची उत्तर मला तुम्ही द्यायची. मी देणार. मी शाळेत सुद्धा मिळणार. मी विद्यार्थी प्रिय आहे. मला मुलं फार आवडतात आणि त्या विद्यार्थ्यांचे गुण असतात ते शोधण्यासाठी सुप्त गुण असतात.
ते सुप्त गुण सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कला गुणांना वाव देणं अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी आपण परत करत आलो की हे कला गुण खाणे गुरुजींनी आम्हाला दिले म्हणून आम्ही घडलो. आणि यांची पिढी ऐकली तुम्ही, प्रत्येकाचा मुलगा मुलगी परदेशात आहे. काय केली हे म्हणजे फक्त स्वतःचा स्वार्थ त्यांनी साधला नाही, स्वतःची मुलं गावाला येण्याची इच्छा होती. सुरेश खाडे हा माझा वर्ग मित्र, हा म्हणलो लक्षात घ्या त्याला प्रेम आहे. हे म्हणणं प्रेम नाही, कारण आम्ही एकत्र बसलो ते नाही. तर हे खाडे त्यांचे चिरंजीव, ही सुपण रेल्वे दौंड बारामती रेल्वे बंद पडायच्या वेळात होती, आर्थिक दृष्ट्या कमकुवत होती. त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंट अहवाल मागितला, ओळख ह्या विद्यार्थी या शाळेचं म्हणून तुम्हाला सांगतोय, तोही घडू शकतो तुम्ही घडणार. हे मोठे आहेत ना रेल्वेचे साहेब, ते या शाळेचे आहे, म्हणजे तुम्ही होणार का नाही मोठे, नक्कीच होणार. तर त्यांचा आदर्श आपण घ्या. तर ती शाळा ही रेल्वे बंद व्हायच्या विचारात होती, उत्पन्नाच्या दृष्टीने परवडत नव्हती. त्यांनी ज्यावेळेस अहवाल दिला त्यावेळेस त्यांनी मालगाडीचा हिशोब केला. मालगाडी उत्पन्नात आहे, उत्पन्न चांगलं आहे, मग ही प्रवासी वाहतूक का बंद करावी, अशा प्रकारचा रिपोर्ट देऊन त्यांनी ही शाळा काय टिकवलेले रेल्वे टिकवलेले. हा का हा स्वाभिमान गावचा त्यांचा होता. म्हणजे अनेक प्रकल्प असतील त्या दृष्टिकोनातून महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले, अशा तऱ्हेनं एक धाडसी निर्णय घेणारा, स्वतःच्या कर्तृत्वानं मुलं तयार करणारी, हे सगळेचा एकटा सुरेश नाही, हे सगळेच खरंतर अत्यंत मौलिक विचाराने गेलेले. आणि विशेष करून कोण आहे ते शिक्षक, विशेष म्हणजे कोण आहे सगळे ते पिढीतले ते साहेब सोडून द्या, बाकी सगळे शिक्षक आहेत. तेव्हा हा आदर्श आपण घेतला पाहिजे, त्यांची ओळख व्हावी म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी उभा राहिलो होतो. कारण काय होतं, कोण आलं होतं कोणाला माहिती. तुमचा कार्यक्रम आम्ही छानपैकी पाहिला, पण आपल्याकडे कोण आलंय हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. ज्या दृष्टिकोनाने ओळख देणं माझं नैतिक कर्तव्य होतं. तर ही पिढी त्यांनी घडवली, या पिढीने दुसऱ्या पिढी घडवल्या आणि एक चांगलं नेतृत्व केलं, कर्तृत्व केलं आणि त्याचं सुंदर झालं. तेव्हा आपण सर्वांना पुन्हा एकदा मला बोलवा, शिष्यवृत्तीच्या परीक्षेचे अत्यंत सांगतो, मे जून जुलै ऑगस्ट वेगळं कोण प्रत्येक अनेक प्रश्न जातात, फार मजा आहे. खरा जर स्कॉलरशिप परीक्षेचा विद्या स्कॉलरशिप परीक्षा चौपासून असावी सगळ्यासाठी, ते का केलं पाहिजे त्याला मी प्रबंध सादर करायचा एक महाराष्ट्र. इंग्रजी पहिलीपासून का व्हावी, पहिलीपासून इंग्रजी नव्हती. त्यावेळेस मी एक प्रबंध दिलेला आहे, तुम्हाला माहिती नसेल का नाही, त्यावेळेस मी सांगितलं होतं पहिलीपासून इंग्रजी कशासाठी गरजेचं आहे. त्यातलं एक उदाहरण सांगतो मी लिहिलेलं, कन्नड भाषिक मनुष्य भारत आपल्या महाराष्ट्रात येतो, कन्नड भाषिक माणूस महाराष्ट्रात येतो, कुठल्याही शाळेत जात नाही, पण कालांतराने तो काय करतो मराठी चांगलं बोलतो. तसा आमचा विद्यार्थी पाहिला त्याला समजू नका, आमच्याला कमी समजू नका, फक्त त्याला इंग्रजीच्या सहवासात घ्या, तो निश्चित घडेल. त्यामुळे हे पहिलीपासून जे इंग्रजी आलं त्यातला मी एक घटक आहे, त्यातला मी स्वाभिमानाने मी सांगेल त्यातला घटक आहे. की त्या विद्यार्थ्यांना कुठं जाऊ द्या, इंग्रजीच्या माध्यमाचे नाही येऊ द्या, ऐकायला शिक द्या. ह्याच रेल्वेचे जुने लोक आठवत असे दाखवा, शाळेत कुठंच गेले नव्हती, ड्रायव्हर होती पण सगळी इंग्रजी बोलत होती, सहवास कुणाचा होता इंग्रजांचा होता. आणि तीच भूमिका आजही काय त्या विद्यार्थ्याला नव्हू द्या. एमपीसीच्या परीक्षा वेगळी काय, एमपीसी परीक्षा वेगळी कुठे नाही, अगदी शिष्यवृत्ती परीक्षेचं प्रश्न मी आता विचारल्या चांगल्या विद्यार्थ्याला डबल ग्रॅज्युएट असू द्या त्यालाही उत्तर द्यायचं विद्यार्थी करावे अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना क्षमा मागेल, चांगला विचार करतात कोणत्या व्यक्तीचे.